नमस्कार. एनबीसीएनच्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी रत्नाकर आपलं स्वागत करतो. नुकतीच दिवाळी आता परतीच्या वाटीवर आहे, पण नागपूर परत एका दिवाळीच्या प्रतीक्षेत आहे. ही दिवाळी आहे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका. काय होणार काय नाही हे तर वेळच कळेल, पण आज आपल्या स्टुडिओमध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघाचे एक दिग्गज उमेदवार आपल्यासोबत आहेत. मी स्वागत करतो ॲडव्होकेट अभिजित गोविंदराव वंजारी यांचं. नमस्कार रत्नाकरजी. सर, खूप खूप स्वागत आपलं. थँक्यू. एक वारसा शिक्षणाचा पित्यांकडनं आपल्याला मिळाला, राजकारणाचा देखील मिळाला, आणि तुम्ही स्वतःला झोकून दिला त्या क्षेत्रामध्ये, आणि आज ही एवढी मोठी जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही पुढे आलेला आहात. काय सांगा? अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये माझ्या वडिलांनी तेव्हा त्या शिक्षण संस्थेची स्थापना केली असेल, आणि सर्वच त्या पिढीने अत्यंत संघर्ष केला. आणि त्या काळामध्ये मला असं वाटतं वसंतदादा पाटील 1984 ती एक एज्युकेशनमध्ये क्रांती आणली महाराष्ट्रात असं म्हटलं तरी हरकत नाही. याचं कारण असं की प्रायव्हेट कॉलेजेसचं त्यावेळेस पीक निर्माण झालं. बरोबर. आणि अनेक प्रायव्हेट संस्थांना कॉलेज देण्यात आले, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्या मुलांना, विदर्भातल्या मुलांना शिक्षणाची संधी मिळाली, आणि ते एक महाविद्यालय त्यांनी सुरू केलं. आणि हळूहळू पाहता पाहता ते शिक्षण संस्था त्याचं एका वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. नंतर कालांतराने तो वारसा आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो आहे. अनेक नवीन टेक्निकल एज्युकेशन्स त्या ठिकाणी आम्ही सुरू केले, आणि विद्यार्थ्यांना आजकाल जे हवं आहे, नवीन टेक्नॉलॉजी, आधुनिक सगळं ॲटमॉस्फिअर, ते सगळं वातावरण, तर ते देण्याचा प्रयत्न आहे. कारण आता कॉम्पिटिशन अशी आहे की त्या कॉम्पिटिशनमध्ये एक संधी मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं, तर ती एक संधी मिळण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना त्यांना घडवण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत मोठं टास्क आहे. तर ते टास्क पूर्ण करण्यासाठी टीचर्स असतील, सगळे शिक्षक असतील, त्यांची मदत, स्टाफची मदत, तर ती घेऊन आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की ते जे जुना जो काळ होता, अगदी शून्यातून विश्व निर्माण केलं, समाजाप्रती त्यांनी जी एक जाणीव होती, शिक्षणाप्रती त्यांची जाणीव होती, समाज कल्याणासाठी त्यांनी प्रत्येक गोष्ट जी आहे गोविंदराव वंजारी सरांनी ही केली, आणि त्यांचा वारसा तुम्ही वाढवत आहात. तर काय चॅलेंजेस तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत? चॅलेंजेस तर कसं आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये ते चॅलेंज मी बऱ्यापैकी स्वीकारलेलं आहे, परंतु त्यांचं समाजकारणाचं चॅलेंज आणि राजकारणाचं चॅलेंज हे थोडंसं कठीण आहे. याचं कारण असं की समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये त्यांची पकड अत्यंत जबरदस्त होती, आणि त्यांचं कर्तृत्व, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं नेतृत्व ही संपूर्ण विदर्भाला किंवा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात माहिती होती. अत्यंत चांगले अभ्यासपूर्ण भाषण ते द्यायचे, अत्यंत चांगले वक्ता ते होते, आणि निर्भीडपणे आपलं वक्तव्य त्या ठिकाणी मांडणं, आणि त्यांनी एकदा भाषण द्यायला सुरुवात केली की लोक ते ऐकायला थांबत असे, अशा प्रकारचं त्यांचे भाषणं राहायचे. त्याच्यामुळे ते एक विचारांची प्रगल्भता, त्यांचा तो अभ्यास, त्यांची ती बॉडी लँग्वेज, त्यांची ती मांडणी, त्यांची ती शब्दाची रचना ही अत्यंत सुंदर पद्धतीने राहायची. तर थोडं बहुत त्यांच्याकडनं पाहता पाहता, शिकता शिकता, माझी आईसुद्धा एक चांगली वक्ता आहे, आणि त्यांचं ते सगळं बघता बघता मलासुद्धा थोडीशी त्या ठिकाणी ती ललक माझ्यामध्ये आली आहे असं मी म्हणू शकतो. परंतु आणखीन आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा आहे. बरोबर. म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याची योग्य सांगड घालून एक चांगल्या भविष्यासाठी आपल्याला एक वेगळं नेतृत्व तुम्हाला करायचं आहे. तर मी दुसरा प्रश्न तुम्हाला हेच विचारेल की आपल्या वडिलांनी आणि आपल्या मातोश्रींनी सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून देखील शिक्षणाला आपण महत्त्व देत आहात, तर हे जे भरपूर कार्य झालेलं आहे, तर ह्याचा हा जो एक वाटचाल जी तुम्ही करत त्याच्यासाठी काय दिशा तुम्ही ठरवलेली आहे? दिशा ही ठरवली की आता ते शिक्षण क्षेत्राशिवाय मला अनेक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. बरोबर. मी NSUI सारख्या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेमध्ये मी राज्यस्तरीय स्तरावर मी काम केलं. त्याच्यातनं मला फायदा झाला यासाठी, कारण अनेक वेळा त्यावेळेस आम्ही मोर्चे काढले, आंदोलनं केले, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले, आणि त्याचा फायदा कालांतराने राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये झाला. मग विद्यापीठामध्ये सिनेटमध्ये मी निवडून आलो, आणि सिनेटमध्ये पदवीधर मतदारसंघामध्ये ज्यामध्ये भाजप प्रणित शिक्षण मंच नावाचं जी पॅनल आहे त्या पॅनलचे 10 च्या 10 कॅन्डिडेट त्यांचे निवडून यायचे, तर तो त्यांचा गड तो मी हाणून पाडून त्या ठिकाणी सर्वाधिक मतं घेऊन हिस्टॉरिक मतांनी निवडून आलो होतो. तर त्याचा सुद्धा मला फायदा झाला. मी 10 पदवीधरांचं नेतृत्व केलं, नंतर मग मी मॅनेजमेंटचं नेतृत्व केलं, आणि 15 सातत्याने विद्यापीठामध्ये काम करताना स्टँडिंग कमिटीचा चेअरमन म्हणून, त्यानंतर मग मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर म्हणून अनेक प्रश्न हाताळले, शिक्षण क्षेत्रातले हाताळले. हाऊस कसं चालते पार्लमेंटरी पद्धतीने त्याचा अनुभव मला त्या हाऊसमध्ये घेता आला, आणि त्याचा फायदा आज पण होता राजकारणामध्ये. मग युवक काँग्रेस असो किंवा मग राजकारणाच्या वेगवेगळ्या स्टेप्सवर काम करताना, संघटनेमध्ये काम करताना, त्या ठिकाणी एक चांगला फायदा झाला, आणि आज मी या इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहो. सर, राजकारणातला तुमचा सहभाग म्हणजे शिक्षणाच्या नंतर आणि तो आतापर्यंत चालला, तर एक आम्ही हा प्रश्न याच्यासाठी विचारतो आहे कारण कुठे ना कुठे
राजकारणामध्ये कार्यकर्त्याच्या व्यतिरिक्त युवकांनी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेणं म्हणजे त्यांनी एक त्याच ठिकाणी जाणं, तुम्ही हा एक पायंडा घालून दिला, तर ह्याच्यामध्ये आपलं राजकारणाच्या बद्दलचं तुमचं विचार काय आहे? थोडंसं याच्यामध्ये मला असं म्हणावं लागेल की महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट 1994 जेव्हा होता त्या ऍक्ट नंतर एक थोडंसं हे झालं की त्याच्यापूर्वी त्या डायरेक्ट निवडणुका विद्यार्थी संघाच्या व्हायच्या, स्टुडंट काउन्सिल ज्याला आपण म्हणतो. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रातले अनेक दिग्गज नेते हे स्टुडंट काउन्सिल म्हणजे विद्यार्थ्यांच्या राजकारणापासून घडलेले आहेत. बरोबर. म्हणजे तुम्ही मुकुल वास्तिक साहेबांचं नाव घ्यावं लागेल, श्रीकांतदादा जिस्कार साहेबांचं नाव घ्यावं लागेल, अविनाश पांडे साहेबांचं नाव घ्यावं लागेल, सतीश चतुर्वेदी साहेबांचं नाव घ्यावं लागेल, अनेक लोक, अनेक पक्षाचे आणि काँग्रेसचे तर अनेक लोक या विद्यार्थ्यांच्या राजकारणापासून ते घडले. विद्यार्थी संघाचं निवडणुका त्यांनी त्या लढवल्या, ते अध्यक्ष झाले, सचिव झाले आणि त्याच्यापासून ते खूप पिढी एक तयार झाली. परंतु 94 ऍक्टनुसार मग त्या डायरेक्ट इलेक्शन्स बंद केले आणि केवळ फक्त मेरिटोरियस विद्यार्थी त्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत होते. अशा प्रकारचा तो ऍक्ट आल्यामुळे ती विद्यार्थ्यांमध्ये जी राजकारणामध्ये येण्याची जी एक इच्छाशक्ती होती ती कमी कमी होत गेली आणि त्याच्यामुळे NSY सारख्या संघटनावर थोडासा परिणाम झाला हे मान्य केलं पाहिजे. परंतु कालांतराने मग जसं मी नंतर आलो, माझं नंतर मग मी या सगळ्या प्रक्रियेनंतर मग मी राजकारणामध्ये विद्यार्थी राजकारणामध्ये आलो तर मग विद्यार्थी संघाची निवडणूक राहिली नाही तर मग सिनेटचा मला त्याच्या ठिकाणी उपयोग करून घ्यावा लागला आणि मग सिनेटच्याही माध्यमातून मला त्या ठिकाणी राजकारण करता आलं किंवा त्या ठिकाणी काम करता आलं, त्याचा फायदा मला झाला. परंतु आताही मला असं वाटतं की जसं दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये डुसूचं इलेक्शन ज्याला आपण म्हणतो त्या धर्तीवर नागपूर विद्यापीठामध्ये सुद्धा किंवा महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमध्ये या ठिकाणी डायरेक्ट इलेक्शन्स घेण्याची आवश्यकता आहे. प्रिकॉशन्स घेऊन चांगलं त्या ठिकाणी नियम लावून त्या ठिकाणी जर इलेक्शन्स केले तर एक चांगली पिढी राजकारणामध्ये सुद्धा येईल जी आज काळाची गरज आहे. कारण नवीन पिढी आधुनिक काळामध्ये राजकारणामध्ये जी यायला पाहत नाही तर त्याचं कारण असं हेच आहे की त्यांना तो कॉन्फिडन्स नाही आहे. परंतु तुम्ही त्यांना जर बाळ काढू दिले, त्यांना विद्यार्थी दशेपासून राजकारणामध्ये खिचलं तर ते येतील, चांगले तयार होतील आणि एक चांगलं नेतृत्व या देशाला मिळेल असं मला वाटतं. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, मला वाटतं यातलं कुठे ना कुठे तुम्ही ज्या वेळेस हे विश्लेषण केलं तर अभिजित वंजारींच्या आतमधले ॲडव्होकेट सुद्धा कुठे ना कुठे बोलत होते. ॲडव्होकेट अभिजित वंजारी, आता हे वैयक्तिक असं राहिलेलं नाही आहे तर ह्याचं एक सामाजिक एक काय म्हणतो त्याला वारसा जोपासला गेला आहे. आपला सामाजिक जीवनाबद्दल थोडं सांगा. सामाजिक जीवनाकरता सामाजिक जीवनाची आवड पहिलेपासून होती. मी तसं सहकार क्षेत्रामध्ये काम करतो, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो, हे सर्व क्षेत्र मी तुम्हाला सांगितले. आणखीन मी एक गोविंदराव वंजारी फाउंडेशनची मी स्थापना केली माझ्या वडिलांच्या निधनानंतर आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून मग जे पॉलिटिकल कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त एक जी आपली सामाजिक आपली जाणीव लक्षात ठेवून आपल्या युवा पिढीकरता, नवीन लोकांकरता, पदवीधरांकरता, बेरोजगारांकरता काय आपल्याला करता येईल तर ते करण्याची माझी इच्छा होती आणि त्या इच्छेने त्या पद्धतीने मी गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या माध्यमातून करिअर काउन्सिलिंगचे प्रोग्राम सुरू केले. करिअर काउन्सिलिंग हा सुद्धा अत्यंत महत्वाचा विषय आपल्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांकरिता आहे. कारण विदर्भामध्ये आपल्या अत्यंत चांगले होतकरू विद्यार्थी आहेत, थोडंसं त्यांना पॉलिश करण्याची आवश्यकता आहे, थोडंसं त्यांना डायरेक्शन देण्याची आवश्यकता आहे, थोडंसं काउन्सिलिंग करण्याची आवश्यकता आहे. हे जर प्रॉपर केले तर आपले विद्यार्थी कुठल्या कुठे जाऊ शकतील. कारण तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आपला विदर्भ जे काही अनेक गोष्टींमध्ये मागे आहे, मग तो इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मागे आहे, शेतीमध्ये मागे आहे, आपल्या सिंचनामध्ये मागे आहे, आपल्या व्यवसायामध्ये मागे आहे, औद्योगिकरणामध्ये मागे आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जरी बऱ्यापैकी पुढे असला तरी थोडंसं त्या ठिकाणी आणखीन काम करण्याची आवश्यकता आहे. तर ते जे कल्चर आहे ते कल्चर जर आपण या ठिकाणी विदर्भामध्ये डेव्हलप केलं तर त्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होईल. म्हणून आम्ही करिअर काउन्सिलिंग प्रोग्राम्स घेतले, आम्ही रोजगार मेळावे घेतले, मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मेळावे घेतले. अनेक 50-60 मल्टीनॅशनल कंपनीजला आणून त्या ठिकाणी आम्ही मोठ्या मोठ्या हॉलमध्ये ते कार्यक्रम घेतले, त्या माध्यमातून त्यांच्यासाठी रोजगार देण्याचा त्यांचा प्रयत्न केला, त्यांना तयार करण्याचा प्रयत्न केला. तर हे कार्यक्रम घेतले आणि खरं म्हणजे या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये पण सुद्धा सुरुवातीला जे लॉकडाऊन झालं तर लॉकडाऊन झाल्यानंतर मार्च महिन्यामध्ये साधारणतः अनेक लोक आपल्या घरीच होते. 8-10 दिवस घरी राहिल्यानंतर असं मनामध्ये आलं की आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या शहरामध्ये राहतो, त्या शहरातल्या लोकांना सुद्धा आवश्यकता आहे, आपली आवश्यकता आहे आणि म्हणून सामाजिक जाणीव लक्षात ठेवून त्या ठिकाणी आम्ही कोरोनामध्ये लोकांची सेवा केली. आम्ही त्या किट तयार केल्या, किट आम्ही वस्त्यांमध्ये वाटल्या, अनेक लोकांना आठवडाभर पुरेल एवढं अन्नधान्याची ती किट त्यांच्यापर्यंत दिली. आम्ही त्या ठिकाणी तयार जेवण सुद्धा आम्ही वाटलं. आम्ही वस्तीच्या वस्ती सॅनिटायझेशन केलं. मी स्वतः सोडियम हायपोक्लोराईड
आमच्या कार्यकर्त्यांचं आम्ही वस्त्यां वस्त्यांमध्ये फिरलो, पोलीस स्टेशनमध्ये फिरलो आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल ते काम करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर अप्रवासी कामगार जे आपल्या नागपुरात होते ते अडकले होते, त्यांना जायचं होतं आपल्या राज्यांमध्ये वापस, त्या सर्व लोकांसाठी आम्ही बसेसची व्यवस्था केली आणि पोलिसांच्या सहाय्याने त्यांना त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. तर ते एक त्या कामाचं समाधान निश्चितपणानं मला आहे. अगदी बरोबर आहे, कारण ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये जसं तुम्ही त्यांची कारण लोकांना दिशाहीन झाल्यासारखे त्यावेळेसची ती परिस्थिती होती. आपण आता ही जी ग्रॅज्युएट मतदार जी निवडणूक लढवत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एक मंत्र दिलेला आहे, मिशन परिवर्तन. हे मिशन परिवर्तन थोडंस आम्हाला विश्लेषण याचं थोडं सांगा. मिशन परिवर्तन हे काळाची गरज आहे, कारण गेल्या 50-58 वर्षापासून सातत्यानं एका विचाराचा पगडा या मतदारसंघामध्ये राहिलेला आहे. सातत्यानं एकच पक्ष त्या मतदारसंघामध्ये निवडून येत आहे. कारण असतील अनेक, आमच्याही चुका असतील, जे काही कारण असतील ते, परंतु आता त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याची आवश्यकता याकरिता आहे कारण ज्या पक्षाचा सातत्याने उमेदवार निवडून येत आहे त्यांनी लोकांना गृहित धरून घेतलेला आहे, त्यांनी पदवीधरांना गृहित धरून घेतलेला आहे आणि म्हणून पाहिजे तो कॅन्डिडेट द्यायचा, त्याला उमेदवारी द्यायची आणि तो हमखास आम्ही आमचा गड राखू असं म्हणत ती निवडणूक लढवायची हे काही मान्य नाही. आता वातावरण बदललेलं आहे, देशामध्ये आता बरंच परिवर्तन होत चाललेलं आहे आणि या परिवर्तनाची नांदी ही आपल्या पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून सुरू होईल किंवा सुरू झाली आहे असं या ठिकाणी म्हणेल. आणि ते मिशन परिवर्तनचा दुसरा मुद्दा असा आहे की पदवीधर मतदारसंघाची निर्मिती ही काहीतरी उद्देश ठेवून केलेली असेल. एमएलसीमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये आपण पाहिलं असेल की फक्त 3 निवडणुका होतात, एक स्थानिक स्वराज्य संस्था ज्याच्यामध्ये महानगरपालिकेचे सदस्य, जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती हे लोक मतदान करतात. उद्देश काय आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास त्या आमदाराच्या माध्यमातून झाला पाहिजे, हा उद्देश. दुसरा मतदारसंघ म्हणजे शिक्षक मतदारसंघ. शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षकांचे प्रश्न हे त्या ठिकाणी मांडले गेले पाहिजे, त्यांचा आवाज आपल्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये पोहोचला पाहिजे या उद्देशाने शिक्षक मतदारसंघाची निर्मिती झाली. तसंच पदवीधर मतदारसंघाची निर्मितीसुद्धा घटनाच्या निर्मात्याकारांनी काहीतरी विचार करून केली असेल तर मग जर पदवीधरांसाठी जो जर मतदारसंघ आहे मग पदवीधरांना न्याय मिळाला पाहिजे. त्या पदवीधरांची आपण मतं घेतो, आपण निवडून येतो पण नंतर आपण त्यांचं नाव घेत नाही हे योग्य नाही. केवळ आपल्या या विभागामध्ये नागपूर विभागामध्ये पदवीधर मतदारसंघाचा उपयोग केवळ राजकीय आपलं कुठेतरी त्या ठिकाणी स्वतःला सेटल करण्यासाठी झाला आहे आणि पदवीधरांना सगळेजण विसरून गेलेले आहे. तर ते मिशन परिवर्तन आहे, मला हे मान्य नाही आणि याच्यानंतर मी निवडून येईल तर 100% पदवीधरांचे प्रश्न त्या सभागृहामध्ये धमकपणे मांडेल, शक्तिनिशी मांडेल आणि त्यांच्यासाठी वेळ पडली तर आंदोलन करील आणि त्या पदवीधरांना न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करील. तुमचं हे आश्वासन आहे, तुमचा हा जो ठाम विश्वास आहे तो कुठे ना कुठे मतदारांपर्यंत नक्कीच पोहोचेल. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा विदर्भाला बऱ्याचशा गोष्टीमध्ये पुढे नेण्याची सुद्धा आवश्यकता आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आहे की एक व्यावसायीकरण विदर्भातील आणि विदर्भाचा जे एक पर्यटन व्यवसाय म्हणून, ह्याच्या बाबतीत आपला दृष्टिकोन काय आहे? विदर्भामध्ये व्यवसायीकरण पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे, विदर्भात काहीच नाही आहे असं म्हणणं बरोबर नाही. बरोबर, विदर्भामध्ये नागपूर हे शहर जे आहे ते ट्रेडिंगसाठी फेमस आहे. अपॉर्च्युनिटीज म्हणजे ट्रेडिंग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होते, त्यानंतर गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते. या ज्या व्यवसायामधल्या उलाढाली आहे याचा फायदा घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असेल, औद्योगिकरण असेल, त्या ठिकाणी प्रोडक्शन असेल, ऑटोमोबाईल सेक्टर असेल, IT सेक्टर असेल, या सर्व सेक्टरला या ठिकाणी आणण्याची गरज आहे, खेचून आणण्याची गरज आहे. खरं म्हणजे मिहान ज्या पद्धतीने मागच्या 5-7 वर्षामध्ये स्पीडनी समोर जायला पाहिजे होतं, टेक ऑफ घ्यायला पाहिजे होतं, तसं काही झालं नाही आहे. झालं नाही, ज्या ज्या कंपन्यांचं किंवा ज्या ज्या नेत्यांनी आश्वासनं दिले ते काही पूर्ण झाले नाही. तुम्ही पहा की रामदेव बाबांना त्या ठिकाणी प्रोसेसिंग युनिटसाठी जागा दिली, कमी पैशामध्ये जागा दिली, अल्पदरामध्ये जागा झाली. रामदेव बाबा एकदा आले, उद्घाटन केलं, नंतर रामदेव बाबा कधीच दिसले नाही. त्यानंतर अनिल अंबानी एकदा आले, त्यांनी सांगितलं की मी बोईंचं या ठिकाणी युनिट सुरू करेल, पुन्हा अनिल अंबानी कधीच आले नाही. अनेक कंपन्यांनी किंवा यांनी त्या स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक देश विदेशातल्या इंडस्ट्रीजला त्यांनी आवाहन केलं, विनंती केली, परंतु 5 वर्षात असं काहीही आपल्या इथे घडलं नाही. कारण एक प्रॉपर मास्टर प्लॅनची आवश्यकता आहे, प्रॉपर स्ट्रॅटेजीची आवश्यकता आहे, त्याचा कुठेतरी अभाव या ठिकाणी होता, म्हणून ते स्पीडअप करण्यासाठी, गिअरअप करण्यासाठी ते काम करण्याची आवश्यकता आहे. तसंच दुसरा म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी टुरिझम म्हणता, टुरिझम तर टुरिझमला पण त्या ठिकाणी बढावा देण्याची आवश्यकता आहे. मध्य प्रदेशच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र हा आपण जास्त डेव्हलप्ड स्टेट आपण म्हणतो. मध्य प्रदेशामध्ये काही वर्षांपूर्वी चांगल्या रस्त्यांची सोय नव्हती, अनेक प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरची सोय नव्हती, त्या तुलनेमध्ये महाराष्ट्र आपलं प्रगत राज्य होतं, आजही आहे,
परंतु तरी टुरिझमला जो बढावा द्यायला पाहिजे होता तो नाही मिळाला. इवन मी म्हणेल की जसं टायगर कॅपिटल आपण म्हणतो, पण केवळ कागदावर टायगर कॅपिटल म्हणून चालणार नाही. कानाकिसलीच्या धर्तीवर किंवा मध्य प्रदेशच्या जंगल टुरिझमच्या धर्तीवर या ठिकाणी आपल्याकडे पेंच आहे, आपल्याकडे उमरेडजवळ करांडला आहे, आपल्याकडे ताडोबा आहे, आपल्याकडे मेळघाट आहे. तर या भागांचा, त्या वनसंपदेचा आणि या सगळ्या नॅचरल रिसोर्सेसचा त्या ठिकाणी फायदा करून घेऊन त्या ठिकाणी त्या उद्योगाला चालना देण्याचं काम आपण करायला पाहिजे. समजा टुरिझम वाढले, पर्यटक आले, देशविदेशातले पर्यटक आले, तर मग तुमचा रोजगार मिळेल, स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. जे दुर्गम भागातले लोक आहेत किंवा आदिवासी लोक आहेत त्यांना आजही रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यांचा तो प्रश्न सुटू शकेल. परंतु त्या ठिकाणी एक पॉलिटिकल व्हीलची गरज आहे, त्या पॉलिटिकल व्हीलची कमतरता ही अनेक वेळा आढळून आलेली आहे, म्हणून आपण मागे राहिलो. आपण पर्यटनाच्याबद्दल ज्यावेळेस तुम्ही बोलत होता आणि खरोखर कुठे ना कुठे ही कमतरता जाणवते आहे. तर याच्यामध्ये आपण जसं पर्यटन नागपूर विदर्भाचं जर म्हटलं तर एक ऑरेंज टुरिझम हा एक कन्सेप्ट आहे आणि त्याचसोबत मत्स्य पर्यटन, याला किती चालना मिळू शकते, किती काय याच्या ऑरेंज टुरिझम एक चांगला शब्द आहे. याचं कारण असं की जसं काश्मीरमध्ये ॲपल टुरिझम नावाचा प्रकार आहे आणि तिथल्या त्याही विपरीत परिस्थितीमध्ये काश्मीरमध्ये सातत्याने 1947 पासनं स्वातंत्र्यानंतर किंवा त्याही आधी काळापासनं सातत्याने त्या बॉर्डरवर टेन्शन राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच तिथलं जीवनमान हे टेन्शनमध्ये आणि त्या एका प्रकारच्या दहशतीमध्ये राहिलेलं आहे. असं असताना सुद्धा तिथे ट्रॅव्हल टुरि आपल्या या ॲपल टुरिझमवर मोठ्या प्रमाणामध्ये काम झालं. तसंच आपल्याला या ठिकाणी ऑरेंज टुरिझम नावाचा प्रकार त्याला वाढवता येईल. याचं कारण असं की वर्ल्ड क्लास आपला संत्रा हा आपल्या नागपूरमध्ये किंवा नागपूरच्या लगत जिल्ह्यांमध्ये उगवतो, पिकतो आपला. त्या ठिकाणी मग आपला सावनेर असेल, कळमेश्वर असेल, काटोल असेल, नरखेड असेल, तुमच्या अमरावती जिल्ह्याला लागून सगळा भाग असेल, तर या भागामध्ये संत्र्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये असतानाही आजही त्या ठिकाणी मोठ्या एखाद्या युनिटची गरज आहे. त्या ठिकाणी विशेष पॅकेज देऊन एखादं जर युनिट टाकलं तर मग त्याच्यावर प्रोसेस करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करता येईल आणि त्याला त्या ऑरेंज टुरिझमला आपल्याला बढावा देता येईल. ते काम आपलं मागे राहून गेलं आहे, ते करण्याची आवश्यकता आहे. एक अजून महत्त्वाचा एक क्षेत्र आहे जिथे कुठे ना कुठे आपला विदर्भ, त्यातल्या त्यात नागपूर आणि आपल्या पदवीधर मतदारसंघातील जेवढे जिल्हे आहेत ते कुठे ना कुठे असे मागे राहिले दिसत, तो आहे चित्रपटसृष्टी. हे असं का आणि किती याच्यामध्ये संधी आहे? कारण मी याच्यासाठी म्हणतो कारण बरेचसे पदवीधर जे आहे ते त्यांनी नाट्य शिक्षण घेतलेलं आहे, त्यांची एक हिरहिरी आहे की त्यांनी ह्या चित्रपटसृष्टीमध्ये काहीतरी करावं, पण जेव्हा हे लोक मुंबईकडे जातात तिथे त्यांना तेवढ्या प्रमाणामध्ये संधी मिळत नाही किंवा ती उपलब्ध होऊ शकत नाही. आपला व्ह्यू याच्यावरती काय की इथेच इथल्या लोकांना इथेच एक चित्रपटसृष्टीची या तर ती चित्रपटसृष्टीने इकडे फोकस करावं, पण इथल्या युवकांना आणि युवतींना ते क्षेत्र मध्ये डेव्हलपमेंट मिळावं. नाट्यक्षेत्र काही आपल्याला नवीन नाही, विदर्भाची एक आपली तरा आहे, विदर्भाचं एक आपलं पॅटर्न आहे, इथली एक संस्कृती आहे. झाडीपट्टी असेल, नाट्यक्षेत्रातले वेगवेगळे प्रकार असतील, ते प्रकार आपल्या इथे आहे, त्यांना संवर्धन करण्याची आवश्यकता आहे, ती संस्कृती त्याला बढावा देण्याची आवश्यकता आहे. तर ते झालंच नाही, उलट या कोरोनामध्ये तर हे सगळे लोक हवालदिल झाले आहेत, कारण आता काम नाही, ते क्षेत्र पूर्णपणे बंद पडलेलं आहे आणि ते लोक एक कुठेतरी शास्त्राची आपल्याला मदत मिळेल या उद्देशाने ते शास्त्राकडे बघत आहे. तर त्यांना मदत करण्यासाठी काही प्रयत्न या महाविकास आघाडीच्या वतीनं सुरू आहेत, परंतु ते करण्याची आवश्यकता आहे. सोबत सोबत लॉंग टर्म जर प्लॅन आपण केला, जसं आपण म्हणतात की चित्रपटसृष्टी, आता चित्रपटसृष्टी म्हटल्यानंतर आपण फिल्म फक्त मुंबईमध्ये होते असं आपल्या डोक्यामध्ये तो विषय, कारण आपण बॉलिवूड म्हणतो त्याला, मुंबई अफाट नगरी, मायानगरी आणि चकाचौंध तो जो आहे मुंबईचा तो दुसरीकडे कुठे नाही. परंतु असं काहीच नाही, आता तुम्ही बघा हैदराबादमध्ये रामोजी फिल्म स्टुडिओ, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्टुडिओ उभारला आणि मग मधल्या काळामध्ये अनेक प्रकारचे सिनेमे त्याचं चित्रीकरण हे त्या रामोजीमध्ये व्हायचं. सुरुवातीच्या काळामध्ये राजकपूरांच्या काळामध्ये रशिया हे एक डेस्टिनेशन होतं, बरोबर. नंतरच्या काळामध्ये ते डेस्टिनेशन सरकलं, ते डेस्टिनेशन गेलं युरोपमध्ये आणि मग शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन वगैरे हा जो काही ही काही पिढी होती आमच्या काळापासून, म्हणजे अमिताभ बच्चन पासून तर आतापर्यंतची पिढी, तर ही जी पिढी होती यांचं डेस्टिनेशन मग ते स्वित्झर्लंड वगैरे सगळं झालं. आणि आता पण मुंबईमध्ये त्यांच्या गर्दीमुळे, त्यांच्या ट्रॅफिक जॅममुळे, त्या कोलाहलमुळे, त्या आवाजामुळे, त्या पोल्युशनमुळे लोकांना तिथे शूटिंग करावंसं वाटत नाही. तर विदर्भ एक चांगला प्रदेश आहे याही दृष्टिकोनातून. जसं आपण 0 मैल म्हणतो आपल्या नागपूरला आणि विदर्भामध्ये ती सोय आहे, एक तर दळणवळणाची सोय आहे, कारण इथं तुमच्या बसेस फॅसिलिटी आहे, तुमची ट्रेन फॅसिलिटी आहे, तुमचं जंक्शन आहे, तुमचं एअरपोर्ट या ठिकाणी मध्यभागी आहे, त्याच्यामुळे याचा सगळ्याचा उपयोग करून या ठिकाणी आता केरलामध्ये जर कॉलिवूड होऊ शकते, मुंबईमध्ये बॉलिवूड होऊ शकते,
अमेरिकेमध्ये हॉलिवूड होऊ शकते तर आपल्या इथे बॉलिवूड का नाही करता येणार? बिलकुल, बॉलिवूडची संकल्पना चांगली आहे. आणि या ठिकाणी जी काही सरकारी जमीन मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मागच्या काळामध्ये जी आपली झुडपी जंगलचा जो लँड होता त्याचं रिझर्वेशन पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळामध्ये काढण्यात आलं होतं, तर ते जे झुडपी जंगलची जी जागा असेल ती रिकामी जागा असेल त्या ठिकाणी मोठं प्रोजेक्ट ते टाकता येऊ शकते आणि त्या माध्यमातून या ठिकाणच्या नाट्यक्षेत्राला मोठी उभारी मिळेल आणि रंगमंच किंवा या सगळ्या रंगकर्मींना त्या ठिकाणी काम मिळेल असं होऊ शकतं. आपल्या समोर एक पदवीधर मतदारसंघ आहे, तर आपल्या विदर्भामध्ये औद्योगिक प्रगती करता तुमच्या या पदवीधरांकडनं काय अपेक्षा आहेत? पदवीधरांकडनं अपेक्षा करण्यापेक्षा आपण पदवीधरांना काय देतो हाही एक प्रश्न आहे. बरोबर. याचं कारण असं की पुण्या मुंबईकडे जो ओढा आपल्या मुलांचा आहे, आज पदवीधर झाला की त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायला तो मुंबई पुण्याला जाण्याची त्याची इच्छा असते. ग्रॅज्युएशनला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याला वाटतं की पुण्याच्या कॉलेजमध्ये जर मी शिक्षण घेईल तर मला एक्सपोजर मिळेल, मला चांगलं शिकायला मिळेल, मला नोकरी मिळेल, मला त्या ठिकाणी एंटरप्रेन्युअर बनता येईल असं त्याच्या डोक्यामध्ये तो विचार असतो आणि तो काही चुकीचा नाही आहे. आपल्या इथे सेंट्रल इंडियामध्ये पुण्या मुंबई नंतर नागपूर भागामध्ये किंवा विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण संस्था आहेत, पण अजूनही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची गरज आहे. ट्रिपल आय टी वगैरे या ज्या काही संस्था आपल्या इथे आल्या त्याच्यानंतर सुद्धा अधिक काम करण्याची आवश्यकता आहे. ज्या वर्ल्ड क्लास संस्था पुण्या मुंबईला आहे त्या जर नागपूरमध्ये आल्या, विदर्भामध्ये आल्या, अमरावतीमध्ये आल्या किंवा गडचिरोली सारख्या ठिकाणी आल्या तर या ठिकाणी कल्चर चेंज होईल आणि ते एक वर्क कल्चर, एक एज्युकेशन कल्चर आपल्या या विदर्भामध्ये या 6 जिल्ह्यांमध्ये तयार जर झालं तर मग विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही. सोबत सोबत तुम्हाला औद्योगिकरण पण करावं लागेल, आय टी सेक्टर पण आणावं लागेल, कारण रोजगार हमी जसा एक प्रकार आहे तसं तर माझी इच्छा आहे की शिक्षणासोबत त्या पदवीधरांना रोजगार हमी देता येईल का, तर त्यावर काम करण्याची अत्यंत जवळ आवश्यकता आहे. जसं आपण पाहिलं की आपण आपल्या राज्यामध्ये एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नावाचा प्रकार आहे. आता एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये काय होतं? एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये कुठलाही मुलगा कुठलीही मुलगी ग्रॅज्युएट झाली, पोस्ट ग्रॅज्युएट झाली की आपण आपला रेझ्युम, आपला बायोडाटा, आपला सरकम वायटी आपण तिथे जाऊन पोहोचवतो आणि त्या कार्यालयामध्ये येतो. आजपर्यंत एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून कुठल्याही बेरोजगाराला रोजगार मिळाला असं मला वाटत नाही, त्याच्यामुळे ते जे कार्यालय आहे ते पूर्णतः बंद करायला पाहिजे. उलट प्रगत राष्ट्रांच्या धर्तीवर त्या ठिकाणी जे चांगले एम्प्लॉयमेंट ब्युरोज आहे त्याचा अभ्यास करून, आपल्या सामाजिक आणि आपल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून आपल्या मुलांना कसा रोजगार देता येईल त्याचा विचार त्या निमित्ताने करावा लागेल. तशा टाईपची पॉलिसी ही आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये ती निर्माण करावी लागेल, तर ते करण्याचं माझं स्वप्न आहे आणि ते मी करणार आहे. हा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या बाबतीत जो मुद्दा सर तुम्ही उचलला तो खरोखर अत्यंत लक्ष देण्यासारखा आहे. आणि आता तुम्ही ह्या पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आणि तुम्ही मिशन परिवर्तन आणलं, मी परत एकदा तुमच्याकडनं जाणून घेऊ, मिशन परिवर्तन हे पदवीधरांच्या समस्या कशा प्रकारे सोडवणार आहे, म्हणजे काय आपलं? जसं विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जसं नागपूर एरियामध्ये किंवा नागपूर विभागामध्ये आपलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आहे, तुमचं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे, गोंडवाना विद्यापीठ आहे, मत्स्य विद्यापीठ आहे, तर या सगळ्या विद्यापीठांना आणखी समोर नेण्याची गरज आहे. इन्क्युबेशन सेंटर सारखे प्रकार आपल्या इथे सुरू करण्याची आवश्यकता आहे, यांना विशेष आर्थिक पॅकेज देण्याची आवश्यकता आहे. विशेष आर्थिक पॅकेज जर देऊ तर मग आपल्या विद्यापीठाचा दर्जा त्या ठिकाणी उंचावण्यासाठी आणि त्या ठिकाणी जी संशोधनाची वृत्ती आपल्या प्राध्यापकांमध्ये आहे, टीचर्समध्ये आहे, शिक्षकांमध्ये आहे, जसं माझी इच्छा आहे की केवळ आपण प्रोफेसर्स किंवा आपण मोठ्या त्या सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकांपर्यंत संशोधनाची प्रक्रिया मर्यादित न ठेवता आपल्या प्राथमिक शिक्षकांपासून तर उच्च माध्यमिक शिक्षकांपर्यंत ज्युनियर कॉलेजपर्यंत त्यांच्यामध्ये पण ती संशोधन वृत्ती तयार व्हावी, त्यांना नवीन नवीन माहिती, त्यांना नवीन नवीन अपडेट्स मिळावे याकरिता त्या ठिकाणी नवीन सेंटर फॉर एक्सलन्स सुरू करण्याची आवश्यकता आहे. ते मी सुरू करण्याची माझी फार इच्छा आहे आणि ते जर सेंटर फॉर एक्सलन्स सुरू झालं तर ते आपले टीचर्स जे आहेत ते अपडेट राहतील, कारण नवीन पिढी इतकी हुशार आहे, त्यांच्या पामवर म्हणजे त्यांच्या हाताच्या त्या बोटावर, बोटाच्या टीपवर त्यांना एक क्लिक केलं की त्यांना जगामध्ये काय सुरू आहे हे माहिती होते. त्याच्यामुळे जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांना टिकायचं आहे तर मग तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, तशा प्रकारचं वातावरण लागेल, तशा प्रकारचा स्टाफ लागेल, मॅनसोर्स लागेल, ह्युमन रिसोर्स लागेल, तर ते करून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. भारत हा एक आता एक युवा देश म्हणून पुढे येत आहे, तर ह्या युवा वर्गाला काम मिळावं त्याच्यासाठी तुम्हाला असं वाटतं का की शिक्षण पद्धतीमध्ये बदल व्हायला पाहिजे, म्हणजे हे शिक्षण पद्धती रोजगारभिमुख असायला पाहिजे की व्यवसायभिमुख असायला पाहिजे? 100% रोजगारभिमुख व्यवसायभिमुख असलीच पाहिजे. खरं म्हणजे ही जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता नवीन केंद्र सरकारनं जी आता घोषित केली 3-4 महिन्या अगोदर, ही काही हा पहिल्यांदा प्रयोग नाही आहे. नेहरूजींच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा 1948 मध्ये एक एज्युकेशन पॉलिसी डिक्लेअर केली होती, त्यानंतर कालांतराने बदल त्याच्यामध्ये झाले.
इंदिरा गांधींनी 1967 मध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी फॉर्म केली, त्यानंतर परत त्यामध्ये बदल केले. राजीव गांधींनी 1987 मध्ये त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसी मांडली. मनमोहन सिंग साहेबांनी त्या ठिकाणी अनेक बदल शिक्षण क्षेत्रामध्ये केले आणि नंतर आता पण आले. परंतु या ठिकाणी एक गोष्ट मला म्हणावी शकते, कारण की प्रत्येक राज्यामध्ये त्याचं कल्चर वेगळं, त्यांची भौगोलिक स्थिती वेगळी, तिथली राजकीय स्थिती वेगळी आणि त्या स्थितीप्रमाणे त्यांचे अभ्यासक्रमसुद्धा वेगवेगळे आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक विद्यापीठं जरी असले तरी पुण्यामधला अभ्यासक्रम हा थोडासा वेगळा आहे, मुंबईमधला वेगळा आहे, नागपूरमधला वेगळा आहे, सोलापूरमधला वेगळा आहे, कोल्हापूरमधला वेगळा आहे, अमरावतीमधला वेगळा आहे, गोंडवानामधला वेगळा आहे. तर याला कुठेतरी युनिफॉर्म एक मॅनरमध्ये आणण्याची आपलं काम आपण त्या विद्यापीठांच्या माध्यमातून जर केलं तर मग त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने क्लस्टर तयार करता येईल आणि त्या क्लस्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोजगारासाठी विद्यापीठाला सुद्धा इनिशिएटिव्ह घेऊन त्यावर काम करण्याची संधी मिळेल. पण हे दुर्दैवानी हे होत नाही आहे, याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे, ते काम करण्याची माझी फार इच्छा आहे आणि त्या ठिकाणी ते क्लस्टर तयार करून विद्यापीठांनी इनिशिएटिव्ह घेऊन या पुरांना ट्रेन करण्यासाठी त्यांनी एखादं आपलं तसं डिपार्टमेंट सुरू करून त्यांना रोजगार कसा देता येईल याच्यावर काम करायला पाहिजे. अभिजित सर, इतका वेळ तुमच्याशी बोलतो आहे, मला एक तुमच्याबद्दल असं वाटतं की विद्या विनयानं शोभते. तुमच्या कार्यशैलीमध्ये खूप ॲग्रेसिव्हनेस आहे पण तेवढंच तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या बोलण्यामध्ये तो विनयसुद्धा दिसतो. आणि एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये आजचे ॲडव्होकेट अभिजित वंजारी जे आहेत सर, ही प्रेरणा तुम्हाला अशी कुठून मिळते? पूर्ण युवा वर्ग जाणून घेऊ इच्छित आहे. नाही, काम करूनच प्रेरणा मिळते. एखादा माणूस समजा काम करत नसेल की त्याच्या मग त्याच्यामध्ये तो तजेला, त्याच्यामध्ये ते चारम, त्याच्यामध्ये ती काम करण्याची वृत्ती ती संपून जाते. माणसाने नेहमीच एक तर अभ्यास केला पाहिजे, पुस्तकं वाचले पाहिजे, जगाला वाचलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कृती केल्या पाहिजे. जर तुम्ही समाजकारणामध्ये राजकारणामध्ये समजा राजकारणामध्ये नसाल जरी तरी समाजकारणामध्ये आपण जगलो पाहिजे. जे समाजकारणामध्ये जगत नाही, एकलकोंड्याचं जीवन जगतात, त्यांच्यामध्ये तो चार्म येऊ शकत नाही. याचं कारण असं की एव्हरी ह्युमन बिईंग एज अ सोशल ॲनिमल आपण जसं म्हणतो, तर प्रत्येकाला या जगामध्ये आपण वावरत असताना आपल्याला सगळ्यांचाच विचार करावा लागतो, एकट्याचा विचार करून चालत नाही. तर मला या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला. मी सुरुवातीपासून समाजकारणामध्ये राजकारणामध्ये सातत्याने लोकांमध्ये राहिलो आहे, लोकांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे मला त्यांच्याकडनं पाहण्याची संधी मिळाली, समजून घेण्याची संधी मिळाली, लोकांचे प्रश्न पाहायला मिळाले, समजून घेण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामुळे तो एक आनंद जो असतो, जसं मी सांगितलं की पॅन्डेमिक सिच्युएशन कोविडमध्ये जे काम केलं त्याचं समाधान आहे, तर ते त्या ठिकाणी तसं काम करण्याची मनीषा ही प्रत्येकामध्ये असली पाहिजे. पदवीधर मतदारसंघ आपल्या समोर आहे, जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल? पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत ही महत्त्वाची निवडणूक आहे, हे मी विनंती करेल माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना. या निवडणुकीमध्ये एक थोडीशी आयसोलेटेड किंवा एक वेगळीशी निवडणूक ही आहे, कारण लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक किंवा जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, या निवडणुकीमध्ये जी वातावरण निर्मिती होते तशी याच्यामध्ये होत नाही. याचं कारण जसं आपल्या या पदवीधर मतदारसंघामध्ये 206,000 मतं आहेत, पण हे आहेत 6 जिल्ह्यामध्ये. वर्धा आहे, नागपूर आहे, गडचिरोली आहे, भंडारा आहे, चंद्रपूर आहे, गोंदिया आहे. आता वेगवेगळ्या तालुक्यामध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये आणि नागपूरसारख्या शहरामध्ये वेगवेगळ्या वार्डांमध्ये त्या ठिकाणी ते मतदार आहेत, विखुरलेले आहेत. त्यांना एकत्रित येऊन त्यांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे, त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याची आवश्यकता आहे. कारण की ही निवडणुकीमध्ये कुठली निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. लोकशाहीचा सर्वात मोठं हतियार जर कुठलं असेल तर ती निवडणूक आहे आणि म्हणून त्या निवडणुकीला सर्वांनी भाग घेतला पाहिजे, पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि तरच आपल्याला कुठला आमदार आपला कसा असला पाहिजे, आपला प्रतिनिधी कसा असला पाहिजे, ही जी आग्रहाची भूमिका लोकांची असते तर ती त्याच्याच माध्यमातून साध्य होऊ शकते. म्हणून त्यांनी भाग घेतला पाहिजे एवढी विनंती आहे. 1 तारखेला माझी सगळ्यांना विनंती आहे की पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या नागपूर विभागाच्या या निवडणुकीमध्ये आपण सहभागी व्हावं. जे मतदार आहेत त्यांना माझी विनंती आहे की अनुक्रमांक 1 वर अभिजित गोविंदराव वंजारी या नावासोबत 1 चा आकडा लिहायचा आहे. याचं कारण असं की याच्यात निवडणूक चिन्ह नाही आहे, याच्यामध्ये पंजा नाही आहे, याच्यामध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ नाही आहे किंवा शिवसेनेचं धनुष्यबाण सुद्धा नाही आहे, परंतु या ठिकाणी प्रेफरेन्शियल पद्धतीचं मतदान आहे आणि म्हणून प्रेफरेन्शियल पद्धतीचं मतदान करताना आपण कुठलीही चूक करू नये. 1 चा आकडा आपल्याला लिहायचा आहे, फक्त आपलं मराठी इंग्रजी किंवा त्याचं मिक्स आपण करू नये. मग कधी कधी आपण रोमनमध्ये लिहितो तर ते चुकीचं ठरेल, अक्षरामध्ये लिहू तर तेही चुकीचं ठरेल, म्हणून केवळ नावासोबत 1 लिहायचा आहे. म्हणून 1 डिसेंबर अनुक्रमांक 1, 1 चा आकडा, पहिला प्रेफरन्स अभिजित वंजारी. एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो. काँग्रेस एक खूप वर्षानंतर एक आता आपण काँग्रेसचे उमेदवार आहात पण पूर्ण महाविकास आघाडीचं सुद्धा आपल्याला समर्थन प्राप्त आहे, ही एक गोष्ट.
त्यांचे तुम्ही उमेदवार आहात, पण त्या पदवीधर मतदारसंघामध्ये एकाच पक्षाचं आतापर्यंत आधिपत्य होतं. तर काँग्रेसचं समर्थन इतक्या वर्षानंतर काँग्रेसने एकत्र येणं, पूर्ण महाविकास आघाडीने एकत्र येणं आणि एवढ्या दिग्गज मतदारसंघात ज्याचा जो इतिहास आहे तो बदलवण्याची एक तयारी ठेवणं, तो जोम असणं, हा जोम कसा काय काँग्रेसबद्दल आणि आपल्या कॅन्डिडेटच्याबद्दल? नाही, इंटरेस्टिंग निवडणूक आहे, निवडणूक खरंच चांगली आहे. खरं म्हणजे मी सुरुवातीला काही या निवडणुकीचं पहिले खूप माझ्या डोक्यात नव्हतं, परंतु याची जी प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेच्या माध्यमातून मग आम्ही सगळ्या नेत्यांना भेटीगाठी घेऊन, कार्यकर्त्यांना भेटलो, शिक्षक संघटना असतात, संस्थाचालकांच्या संघटना असतात, प्राथमिक शिक्षकांच्या संघटना आहेत, अनेक प्रकारच्या संघटनांना आम्ही भेटून त्यांना विनंती केली. आणि सर्वात मोठा फायदा काय झाला की 2014 पर्यंत जी मतदार यादी होती ती मतदार यादी रद्द झाली आणि त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तीच मतदार यादी रिन्यू होत 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 जी लोकांसमोर येत होती तर ती रद्द होऊन गेली. एक पिढी चालली गेली, आता नव्यानं सगळ्यांना मतदार नोंदणी करावी लागली, तर त्याच्यामध्ये आम्ही आघाडी घेतली आणि त्याच्यामध्ये तब्बल 50% वर मतदान नोंदणीचं काम हे आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही केलं, तर तो एक कॉन्फिडन्स याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असाल की काँग्रेस, अनेक वेळा आपण टीका करतो किंवा वर्तमानपत्रामध्ये काँग्रेसची दुफळी हा विषय सातत्याने तो त्या जर्नालिझमचा तो आवडता विषय झालेला होता, परंतु माझ्या निवडणुकीमध्ये मी भाग्यशाली समजतो की सारे काँग्रेसजन, सर्व नेते हे एकजुटीने माझ्या पाठीशी उभे आहेत. फॉर्म भरताना, नामांकन अर्ज भरताना बाळासाहेब थोरात आले होते स्वतः, आमचे ते पक्षप्रमुख आहेत राज्याचे, आणि मग अनेक नेते या निवडणुकीमध्ये उतरले, सर्व पालकमंत्री कामाला लागले आहेत, त्यांच्या माध्यमातूनच ही निवडणूक संचालित होत आहे. आणि सोबत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, त्या ठिकाणी पिरिपा कवाडे गट आहे, त्या ठिकाणी आरपीआय गवई गट आहे आणि अनेक प्रकारच्या संघटना, शिक्षक भारती जसं त्यांनी मला समर्थन दिलं लेखी, तर अशा अनेक संघटना आमच्या पाठीशी आहेत. बबनराव तावडे सरांचं त्या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे, यंग टीचर्स आहेत, सेक्युलर पॅनल आहे, त्याच्यामुळे याचा भरघोस फायदा मला होणार आहे आणि 100% ही निवडणूक मी जिंकणार आहे याच्यात काहीही दुमत नाही. याचं कारण असं की तुम्ही आपण पहिला प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा की त्या पक्षाने टेकन फॉर ग्रांटेड घेतलंय लोकांना की बा आम्ही गृहीत धरलाय की आम्ही कुठलाही उमेदवार देऊ आणि तुम्ही निवडून द्यायचं, असं आता होणार नाही. आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे पदवीधरांसाठी काम करण्याची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी ही निवडणूक जिंकेल याच्यात कुठलीही शंका नाही. अगदी बरोबर बोलत सर. बदल हा जगात सगळ्यात शाश्वत आहे, हा नियम आहे आणि हा बदल लवकरच बघायला देखील मिळेल ही आपण आशा करूया. आमच्यासोबत या खास मुलाखतमध्ये होते काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद.